प्रवीण दरेकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. दरेकरजी, 12वीचा गणिताचा पेपर सुरू आहे आणि हा पेपर सुरू असतानाच जी 24 तासवर तुम्हाला या गणिताच्या पेपरची दृश्य दिसत असतील. बुलढाण्यातल्या सिंदखेड राजामध्ये 12वीचा गणिताचा पेपर सकाळी 10:30 व्हॉट्सअपवर आलाय. आमच्या प्रतिनिधीने एका सेंटरवर जाऊन कन्फर्म केलेलं आहे, खातरजमा करून घेतलेली. काय करते नेमकं शिक्षण विभाग? मला वाटतं ही गोष्ट जर खरी असेल तर संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कडकाची कारवाई करण्याची आवश्यकता आहे. कारण अशा प्रकारचं पेपर फुटणं हे त्या ठिकाणी निश्चितच शिक्षण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी योग्य नाहीये. या संदर्भात मला वाटतं योग्य नाहीच आहे, पण तरी सुद्धा शिक्षण विभाग प्रत्येक वेळेस सांगत होतो की आम्ही कठोर कारवाई करतोय, कठोर उपाय योजना करतोय, तरी सुद्धा असे पेपर फुटतात, याचा अर्थ शिक्षण विभाग कमी पडतोय? नाही नाही, शिक्षण विभाग कमी नाही पडत. एक लक्षात ठेवा, इथे विभागावर पण पूर्ण दोष नाही. त्यांच्या पद्धतीने ते कारवाई करत असतात, दखल घेत असतात, परंतु विद्यार्थ्यांची जी मानसिकता आहे ती अशाच प्रकारची ज्या प्रवृत्ती आहे त्याला त्या ठिकाणी आळा घालण्याची आवश्यकता आहे. कुठलाही सरकार असो, कुठलाही शिक्षण विभाग असो, कधीच अशा गोष्टींना प्रोत्साहन देत नसतं. परंतु या ठिकाणी निश्चितच आता एकदा मुळाशी जाऊन त्या ठिकाणी ज्या ज्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे मला वाटतं त्या उपाययोजना या ठिकाणी सरकारने करायला पाहिजे. अधिवेशन त्या ठिकाणी सुरू आहे, त्या ठिकाणी निश्चितच या संदर्भामध्ये राज्याचा शिक्षण विभाग त्या ठिकाणी दखल घेईल आणि योग्य ती कारवाई करेल. आम्ही हा विषय नीटपणे त्या ठिकाणी समजून घेऊन काय झालंय कसं झालंय. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. आव्हाडजी, 12वीचा पेपर सुरू आहे गणिताचा आणि हाच पेपर आता जी 24 तासवर तुम्हाला दिसत असेल सिंदखेड राजामध्ये सकाळी 10:30 हा पेपर फुटलेला आहे.